मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. देवघराबाबतीत मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावरून बरेच प्रश्न उपप्रश्न देखील आले, त्यातल्या काही प्रश्नांचा उहापोह आपण करूयात. बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडतो की देव हा भाव आणि भक्तीचा प्रिय आहे, मग देवघर खाली असलं काय, वर असलं काय, कोणत्याही दिशेला असलं काय, कुठेही तोंड करून असलं काय, तर काय फरक पडणार आहे? देव सर्वत्र आहे ना, देव कुठं नाही आहे, मग कुठेही ठेवायला काय हरकत आहे? त्यामुळं वास्तुशास्त्रांनी देवता इथेच ठेवा, असंच करा, ते करा, हे सगळं थोतंड आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. अर्थात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे, पण हे उत्तर जाणून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला आपण आता याचं उत्तर ऐकूयात. मान्य आहे की देवाला भक्तिप्रिय आहे, भोळा भाव प्रिय आहे, तो सर्वत्र आहे. म्हणून आपण देवांना संडास बाथरूममध्ये ठेवत नाही ना, किंवा तिथे त्यांची भक्ती करत नाही. देवता तर सर्वत्र आहेत ना, म्हणून आपण त्यांना व्हरांड्यात किंवा कुठेही जागा मिळेल जिथं कुत्री मांजरी बांधतो, कुठेही काही ठेवतो, चपला ठेवतो, तिथं आपण देवता ठेवू शकतो का? देवता तर सर्वत्र आहेत ना, मग का बरं नाही ठेवत? यामध्ये भक्तिभाव महत्त्वाचा. म्हणून झोपून किंवा शिशू करताना किंवा कोणतंही कर्म करताना आपण देवांची पूजा करतो का किंवा नामस्मरण करतो का? नाही ना, बरोबर बोलतोय ना मी. जसं मोठ्या व्यक्तींचा माणसांचा मान असतो, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं असतं, त्यांना त्या पद्धतीने मानपान करायचं असतो, त्याच पद्धतीने देवतांसाठी ज्या दिशा लिहिलेल्या आहेत त्यामध्ये ईशान्य म्हणजे ज्यात ईश्वर लिहिलेला आहे त्या ठिकाणी त्या तत्वाचं भान निर्माण होतं, म्हणून त्या ठिकाणी देवता असाव्यात, पूर्व पश्चिम असाव्यात. हा आता काही मंडळींच्या बुद्धीतच राडे रोडे भरले आहेत, त्यांनी त्यांच्या बाथरूममध्ये देव बसवले तरी चालतील, माझं काही म्हणणं नाही. शास्त्र काय सांगतं, काय योग्य आहे हे सांगणं शास्त्रकारांचं काम आहे, त्यामुळं प्रत्येकाला ते पटेलच असं किंवा पटवून घ्यावं असं कोणत्याही शास्त्रकाराचं मत नसतं. याला लॉजिक लावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता अजून एक प्रश्न बऱ्याच मंडळींना पडतो की घरातल्या देवघराला कळस का नसावा, असला तर काय फरक पडतो? पूर्वीच्या चित्रपटांमध्ये आपण नाही का देवघरांना कळस पाहिलेत? देवघर ही मंदिराची छोटीशी प्रतिमा असते तर ती पूर्णच असावी, दिसायला पण ते छान दिसते. हा अर्थातच ज्यांना वास्तुशास्त्राचे नियम माहीत नाहीत, धर्मशास्त्र माहीत नाही, कॉमन सेन्स नाही, अशा मंडळी अपुऱ्या माहितीच्या आधारावरती अशा प्रकारचे कमेंट्स करू शकतात किंवा त्या डोक्यात हे प्रश्न येऊ शकतात. कधी कधी भोळ्या भावाने पण हे प्रश्न येऊ शकतात. परंतु घरात जे देवतांचं स्थान निर्माण केलं जातं, ज्या ठिकाणी मखरात किंवा चौरंगावर बसवलं जातं, त्याला आपण देवघर असं म्हणतो. ते देऊळ नाही, कारण देवघर आणि देऊळ यामध्ये फरक आहे. ज्याला कळस असतो, जिथे सार्वजनिक उपासना केली जाते, बाहेरचे लोक तिथे येऊन सर्व एकत्र असतात, त्याला देऊळ म्हणतात. व जे घरामध्ये देवता स्थापन केल्या जातात त्या चल असतात, ज्या फक्त घरातल्या लोकांच्या उपासनेसाठीच असतात व त्या ठिकाणी त्या प्रस्थापित केल्या जातात व त्या कुठेही उचलून नेल्या जाऊ शकतात, त्यांचे कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा नसते, अशा ठिकाणांना देवघर म्हणतात. देवळामध्ये ती मूर्ती ही प्रतिष्ठापित असते, ती हलवता येत नाही, पण देवघरातले देव आपण कुठेही हलवू शकतो. म्हणजेच देवघर आणि देवळामध्ये फरक आहे, देवतांच्या स्थापनांमध्ये सुद्धा फरक आहे. देऊळ वेगळं, देवघर वेगळं. म्हणून देवघराला कळस नसावा, देवळाला कळस असावा. आता पूर्वीच्या काळी मोठे वाडे असायचे, त्या वाड्यांमध्येच एक अशी एक सेपरेट रूम असायची आणि त्या रूमला कळस असायचा, किंवा त्या रूममध्ये जर देऊळ असेल, देवघर असेल, तर त्याला देवळासारखा आकार किंवा कळस असायचा. पण त्या काळात त्यासाठी सेपरेट रूम असायच्या आणि त्याच्यावर कोणाचं घर नसायचं, म्हणजे आता फ्लॅटसारखं. शास्त्र काय सांगते की जर कळस असेल त्या कळसावर कोणाचं घर नसावं. समजा तुम्ही खाली एक मोठं 10x10 खोलीमध्ये एक मोठं देवघर, तुमच्या देवघराच्या जागी देवळासारखी प्रतिकृती तयार केली, कळस केला, आणि वरती जर दुसऱ्याचं बेडरूम असेल तर तो दोष लागतो असं सांगितलं आहे. आणि म्हणून घरातलं जर तुमचं सेपरेट रूम असूनही तिथं जर देऊळ असेल, तुम्ही देऊळ प्रतिकृती करत असाल, तर ती चुकीची आहे, ते देवघर आहे, देऊळ नाही. त्यामध्ये काय झालं आहे, आता तर घरं छोटी आहेत, त्यात कुठं देवघर ठेवायचं असतं तेच कळत नाही, त्यामुळं ते टांगून ठेवणं, अडकून ठेवणं, आडगळीत ठेवणं हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. कारण देवता ह्या देवतांच्या पद्धतीनेच असायला हव्यात. आता आणखीन एक दलील दिली जाते, ती म्हणजे मनात श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, मग कोणताही देव खोपत नाही आणि रागवत नाही. बघा बरं का,
श्रद्धा, भक्ती, उपासना, नामस्मरण हे जरी खरं असलं तरी हे सगळं करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये जर अपवित्रता असेल, दारू मांस खाऊन, परस्त्रियांबरोबर भानगडी करून, लोकांच्या पैशावर नजर ठेवून, लोकांच्या ज्ञानाची बदनामी करून, माहिती नसताना दुसऱ्याला अक्कल शिकवून आपण देवभक्ती आणि श्रद्धा ठेवत असाल तर त्या भक्ती पूजेचा श्रद्धेचा काय बरं उपयोग आहे? देवाला सगळेच प्रिय असतात, तो भेदभाव करत नाही, हे खरं जरी असलं तरी कर्माची फळं ही द्यायची वेळ आली की देव कर्माची फळं तुमच्या कर्माने तुम्हाला मिळत असतात. या बाबतीत गीतेचं ज्ञान आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला हवं, कृष्ण भगवान काय म्हणतात ते ऐकावं. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून आपली कर्म चांगली असावीत, भावभक्ती कशी असेल म्हणून कसंही वागून चालणार नाही, देव सर्वत्र आहे म्हणून देव कुठेही ठेवून चालणार नाही, कारण त्याने आपला कर्म बिघाड होऊ शकतो. आपल्याला हा भाग आवडला असेल तर आपण जरूर कमेंट्स करा, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.